वंजारी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीकात्मक वक्तव्य केल्यानं पाथडीत मुंडे समर्थकांनी ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. कार्यकर्त्यांनी नाईक चौकात तब्बल एक तास रास्तारोको करून ढाकणे यांचा निषेध केला. राष्ट्रवादीचे सरचिटणीस ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे तसेच राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेचं पाथडीत तीव्र पडसाद उमटलेत. मुंडे समर्थक भाजपा कार्यकर्त्यांनी नाईक चौकात ढाकणे यांचा पुतळा जाळून रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, विष्णुपंत कोलकर, संजय बडे, बाळासाहेब गोलार, संजय कीर्तने, रमेश गोरे, नामदेव लबडे, अजय भंडारी, जमीर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनीच ढाकणे यांच्यावर सडकून टीका केली. प्रताप ढाकणे यांनी जे आरक्षण संपाविषयी जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, प्रथमतः मी त्याचा निषेध करतो आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने निवेदन केलेलं आहे. परवाच ऊसतोडणी मजुराचा पूर्ण असा मेळावा झाला. सर्व ऊसतोडणी कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला आहे आणि त्यांच्या मागण्यातून त्यांचा फायदाच होणार आहे. आणि आरक्षणाच्या संबंधी या सर्व गोष्टी या दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्याचा सर्व स्तरातून निषेध होत असून आजही आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध म्हणून एकत्र आलो आहोत. आरक्षण, वंजारी समाजाचं आरक्षण आणि उत्तोडणी कामगाराच्या मुद्द्यावरती स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्यावरती आरोप केले, नामदार पंकजाताई मुंडे यांच्यावरती आरोप केले. या निमित्तानं मी एक सांगू इच्छितो की वंजारी समाजाचा आरक्षण एनटीमध्ये केव्हा घातलं? 1994 साली. पूर्वी वंजारी समाज हा ओबीसी मध्ये होता आणि त्याला कन्वर्ट करून एनटीमध्ये 1994 घातलं. मी सर्वांना सांगू इच्छितो की 1994 जेव्हा समाजाला एनटीमध्ये घालण्याचा निर्णय झाला तेव्हा औरंगाबाद या ठिकाणी सुभेदारी गेस्ट हाऊस या ठिकाणी वंजारी समाजाच्या सगळ्या मातब्बर पुढारी मंडळींची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये एक ऍफिडेव्हिट दिलं होतं. ते ऍफिडेव्हिट बबनराव ठाकरेंनी दिलेलं होतं. ते संजूकडे सांगतोय तुम्हाला. खर तर प्रताप ढाकणे म्हणजे याचा वारशाळ कार्यकर्ता येऊ. मी आणि मुंडे साहेब एकदा मुंबईमध्ये चर्चा करत होतो. चर्चा करता करता मुंडे साहेब मला म्हणले, अरे खेडकर, पाथडीतली जनता किती माझ्यावर प्रेम करती. मुंडे साहेब असं का म्हणतात? तुमच्याहून प्रेम करायचं करायचं कोणावर? ते म्हणजे मग आपला आमदार का होत नाही? म्हणजे तुम्ही नेताचा दिला होता, ग्रामपंचायत सदस्य नाही. आणि खरंय, प्रताप ढाकणे आजो ग्रामपंचायतचा सदस्य नाही. ते कवा उठलं सुटलं सांगतो की माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे यांचा आम्ही कार्य नेता आहे. मुलगा स्वर्गीय म्हणतेच बोलतो पेपरमध्ये ना, आपण म्हणतो का पेपरला म्हणा स्वर्गीय. आम्ही मला थोडंच म्हणतो पण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. खर तर प्रताप ढाकणे भाजपमधून भाजपमध्ये आणायला मीच कारणीभूत होतो. मुंडे साहेबांसंग बैठक घालून द्यायला मीच होतो. जेव्हा बैठक सुरू झाली बैठक घालून द्यायला मी आणि मला म्हणजे सोमनाथ भाऊ जरा 2 मिनिटं बाहेर बसा, ही अशी आवलावी. आम्ही चला हरकत नाही. पंडितांनी सांगितलं की सोमनाथ बोलल्याप्रमाणे मुंडे साहेबांनी प्रतापची उमेदवारी फायनल केली विधानसभेला. विधानसभेची उमेदवारी केली आता निवडून आली नाही तर त्यांच्या बोला त्याच्या नशिबात केलंच नाही. सो तुका आता तो राजकारण येगं झालेलं आहे हे सरळ पाथडी तालुक्याला माहिती. प्रताप ढाकणे याच्यासारखा लबाड प्राणी त्योच त्याच्या तुलनेत गाव पाथडी तालुक्यात कोणी नाहीची. पोलीस निरीक्षक रमेश रत्नापारखी यांनी घटनास्थळी बंदोबस्त लावून रस्त्यात जाळलेला पुतळा हटवला. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.